पाशिनी में नया कुंड आमटी फाटा सीमेंट मार्ग पिछले 5 साल पहले नेशनल हाई अथॉरिटी की देखरेख में एचजे इंफ्रास्ट्रक्चर कंपनी ने बनाया था, पर रास्ते का काम घटिया साधन सामग्री से तैयार किए जाने से सीमेंट मार्ग में लंबी लंबी दरारें निर्माण हो गई है, जिससे वाहन चलाने वाले इस रास्ते पर जान हथेली पर लेकर चलने पर मजबूर हो रहे हैं। करोड़ों रुपए सीमेंट मार्ग तैयार करने पर खर्च किए गए हैं, लेकिन रास्ते का निर्माण कार्य नेशनल हाई अथॉरिटी के अधिकारियों की निगरानी में करने के बावजूद भी अधिकारी और कंपनी प्रशासन की मिलीभगत की वजह से इस रास्ते का घटिया निर्माण कार्य किया गया, जो आज यही मार्ग वाहन चालकों के लिए मुसीबत बना हुआ है। कई बार इस बारे में नेशनल हाई अथॉरिटी के आला अधिकारियों से मिलकर लिखित शिकायत करने पर भी संबंधित विभाग के अधिकारी इस ओर ध्यान नहीं दे रहे हैं, जबकि इन्हीं अधिकारियों की निगरानी में रास्ते का काम पूरा किया गया था, जिसमें अधिकारियों ने कंपनी प्रशासन से मिलीभगत कर अपनी आर्थिक उन्नति कर अपना स्वार्थ पूरा किया। इस तरह का आरोप स्थानीयों द्वारा किया जा रहा है। 5 साल में ही 40 किलोमीटर का सीमेंट मार्ग पूरी तरह जगह जगह उखड़ गया है, जिसमें लंबी लंबी दरारें पड़ने से अनेकों वाहन चालक इन दरारों पर फिसल कर गिरने से दुर्घटनाग्रस्त होकर अपाहिज हुए हैं। वहीं अनेकों वाहन चालकों को इन दरारों की वजह से अपनी जान गंवानी पड़ी है। फिर भी संबंधित विभाग के अधिकारी इस ओर ध्यान नहीं देने से रोजाना रास्ते पर पड़ी दरारों की वजह से दुर्घटनाएं होती रहती हैं। युवा कांग्रेस नेता अनिकेत निम्बोने ने बार बार संबंधित विभाग के आला अधिकारियों से इस समस्या के बारे में लिखित शिकायत की है, लेकिन अधिकारी इस ओर ध्यान नहीं देने से आखिरकार आने वाले दिनों में इस समस्या को लेकर बड़ा आंदोलन करने की चेतावनी देते हुए आमटी फाटा नया कुंड मार्ग पर चक्काजाम आंदोलन किया जाएगा। इस तरह की चेतावनी युवा कांग्रेस की ओर से दी गई। काले स्वामी स्मरण पत्र दिला त्यांनी की या रोडाचं काम करावं। 2019 पासून जेव्हा माननीय मोदी साहेबांचा कार्यकाळ सुरू झाला तेव्हापासून ह्या रोडाला सुरुवात झाली, पण त्यांचा कार्यकाळ संपताच ह्या रोडाचाही कार्यकाळ समजून गेला हे निश्चितच आहे। आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारलं तर अधिकारी झोपलेले आहेत, पूर्णपणे गोड झोपात गेलेले आहेत आणि निश्चित खुर्ची गरम करण्याचं काम इथे विभाग करतात। इथे कधीही कोणता अधिकारी येऊन पाहत नाही, लोकांचे जीव चाललेले आहे, लोक जखमी होत राहिलेले आहे आणि अधिकाऱ्यांना जाब विचारल्यास अधिकारी सांगतात की सदर कंपनी ऐकत नाही। म्हणजे आज तुम्ही प्रशासनाची हाल पहा की प्रशासन एवढा खाली गेलेला आहे, कंपनीसमोर दबलेला आहे की काहीच त्यांना कंपनी ऐकून नाही राहिलेली आहे आणि ही कंपनी स्वतःला मालक समजते ही विसरून जाते की हे गोरगरिबांच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचा पैसा या रोडाला लागलेला आहे। याचा जवाब या कंपनीला द्यावा लागेल आणि निश्चितच आम्ही उग्र आणि अतितीव्र आंदोलन यापुढे या कंपनीने नाही कारवाई झाली तर आम्ही करू। आणि या रोडला जात असताना मोठ्याल्या अशा भेगा पडल्या आहेत त्या रोडवरती, आणि रोडवर चालत असताना आमची बाईक या भेगांमध्ये जर फसली तर आमचा बॅलेन्स अनबॅलेन्स आमची गाडी इकडे तिकडे डगमगून पडायला लागतो। आम्ही पडले की आम्हाला जखम होत, कितीक लोकांचे असे जीव तर या रोडवरती गेलेले आहेत आणि या रोडची दुरुस्ती केव्हा होणार आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत, तरी पण या रोडची दुरुस्ती होत नाही आणि ही लवकरात लवकर व्हावी अशी आमची इच्छा आहे, कारण लोकांना त्रास होऊ नये, या रोडवर खूप त्रास होत आहे, ह्या त्रास दूर लवकरात लवकर होण्यात यावं किंवा नाही तर आम्ही इथे एक मोठा एक आंदोलन करण्यात येईल। हा रस्ता खूप उपयोगाचा होता, मात्र एचजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने काम करताना या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याने व अधिकाऱ्याची संगनमत या ठेकेदाराला मिळाले, हा रस्ता वेळ निकृष्ट झाला आहे की या रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत, त्या भेगा असे लहान सहान नसून मोठमोठ्या भेगा पडल्या असल्याने त्यामध्ये वाहनाची चाके घेत येतात आणि वाहन चालक खाली पडून दुर्घटनाग्रस्त होतात। अशा या रस्त्याची दुरुस्तीसुद्धा नॅशनल हायवे अथॉरिटीज करत नसल्याने येथील वाहन चालकांना एवढा मोठा त्रास सहन करावा लागत आहे की केव्हा कोणाचा जीव जाईल याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तरी नायाकुंड येथील युवा कार्यकर्ते काँग्रेसचे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन व प्रत्यक्ष बोलून यावर माहिती दिली आणि तक्रार सादर केली, मात्र नरेश बोरकर मुख्य अभियंता या कामाकडे लक्ष देत नसल्याने शेवटी या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ नागरिकांना आली आहे। एनबीसी न्यूज के लिए पार्श्वनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट।